जय बजरंग गोरसे ये विरुद्ध साईस पर खारबाव या दोन संघामध्ये आपण या ठिकाणी तर सलामी जोडी खेळपट्टीवर आणि इथे मात्र सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू पाहिला तर निकिता ठिकाणी डाव्या इष्टीवर चेंडूची फेकी पाहिला मिळते. पंतांचा लेग बायचा इशारा. सलामीची जोडी आपण जर या ठिकाणी पाहिली तर अजय आणि कुणाल हे दोन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. तर अजय बजरंग गोरसई संघाची काहीतरी वेगळी रणनीती आपल्याला या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं पहिला षटक अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात करतोय गोलंदाज ऋषभ. कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिले तर ऋषभने चांगला स्टार्ट केला होता आपल्या संघासाठी. तब्बल एका षटकामध्ये आपण जर विचार केला तर तीन गडी बाद केले होते आणि नक्की त्याच्यावर आता माझ्या जबाबदारी आपण पाहतोया. इथे मात्र चेंडूला थोडीशी उचली प्राप्त झाली आणि त्यानंतर पाहतो की नक्की या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र कटवण्याचा प्रयत्न केला होता. फक्त एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या आता मात्र निकेत सिंगल नाही पुढे सरकते या बिनबाद दोन धावा लक्षात घ्यायचा. यानंतर चालू सामन्यातील विजय संघ फाईट करेल अन्वी इंटरप्राइजेस खानपेस संघासमोर. तर अन्वी इंटरप्राइजेस खानपेस संघाला सुद्धा विनंती असेल की आपण तयारीत राहायचं आहे. अतिशय वेगाने चेंडू फेकतो या ठिकाणी. परंतु नक्कीच चेंडू जर पाहिला तर कुठेतरी दिशाही न चेंडू पाहतोय आपण. उजवी इष्टी सोडून जाणारा चेंडू आहे तो मात्र पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही आता समांतर वाईटचा इशारा. ऋषभ अतिशय चांगली गोलंदाजी साकारतोय असं वाटतं की निकित. काही खेळाडू मात्र या ठिकाणी जयबजरंग गोरसई संघाचे मात्र उपस्थित नाहीत आणि त्यापैकी पाहिलं तर 12 खेळाडू सुद्धा त्याचा निकित क्रिकेटच्या पोशाखमध्ये नाही आहेत. तर निकित कमिटीच्या वतीने जय बजरंग गोरसई संघाला दोन धाव्याने पॅनलाइज केला जातोय. तर ज्यावेळी साईस फुट खारबाव संघ निकित आपल्या डावाला सुरुवात करेल त्यावेळी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही दोन धावा ऍड करू. सुंदर फटका पाहतोय आपण लॉंग ऑफच्या दिशेने. थोडासा मिसफील्ड पाहायला मिळतो या चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑनचा शतक जाऊन चेंडूला उचलण्याचा प्रयत्न करतो. या तत्पुरते या ठिकाणी फलंदाज आणि तब्बल तीन धावा पूर्ण केल्या. दोन्ही युवा फलंदाज पाहतोय खेळपट्टीवर. जय बजरंग गोरसई संघाकडनं खेळताना पाहतोय आपण. ज्याप्रमाणे कासव छाप गतीने कासव जमिनीवर हलवारपणे चालत असतो त्याचप्रमाणे इथे मात्र धावफलक संत गतीने पुढे सरकताना जय बजरंग गोरसई संघाचं. आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर बिनगडी बाद 7 धावा. शांतमय वातावरण पाहतो या ठिकाणी. परंतु नक्कीच आमने पाड्याचा मास संग्राम मित्रांनो आपण पाहतो या यॉर्कर चेंडू आणि इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त करतो या. पहिला झटका जय बजरंग गोरसई संघाला लागणारा फलंदाज अजय हा बाद होतोय. ग्रामपंचायत आमने आमने पाडाचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय महेंद्रजी किणे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं सुद्धा सरपंच चषक 2020 मध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक अधिक स्वागत आहे. आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये त्यांना आपण खेळताना सुद्धा पाहणार आहोत येथील स्पोर्ट आमने संघाकडनं. तर पहिला झटका लागतो या ठिकाणी जयबजरंग गोरसई संघाला अजयच्या रूपाने आणि त्यानंतर एक सुंदर चेंडू पाहतो या ठिकाणी. एष्ट्यांच्या डोक्यावर मात्र चेंडू जातो या फलंदाजाला असं वाटतं की नक्कीच पंच मात्र या ठिकाणी स्वेअर चेंडू घोषित करतील. परंतु एक लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि अशा तिथे पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त होतो या. फक्त 7 धावा या ठिकाणी मात्र पाहतो या गड्याच्या मोबदल्यामध्ये किती नाजूक स्थितीमध्ये पाहतो पण या ठिकाणी जय बजरंग गोरसई संघाला. परंतु जय बजरंग गोरसई संघाचा विचार तर जे प्रमुख खेळाडू इथे मात्र उपस्थित नाही कारण आपण जर पाहिलं तर दोन स्पर्धेमध्ये मात्र त्या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळेच पाहतो की या स्पर्धेमध्ये कुठेतरी त्यांची मात्र अनुपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि युवा संघ पाहतो या ठिकाणी या स्पर्धेमध्ये साई स्पोर्ट खारबाव संघासमोर इथे मात्र फाईट करतोय.
तर पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर पूर्णपणे साईजवर खारबाव संघाने वर्चस्व राखलं. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज अक्षय. आणि पहिल्या चेंडू इथे पाहिलं तर फुलटॉस चेंडूची डिलिव्हरी पाहिला आपण. तो चेंडू जातो जमिनीत साई आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक मेजवान होती फलंदाजाला या चेंडूवर मोठा फटका खेळू शकला असता. परंतु इथे मात्र थोडासा सुमार दर्जाचा क्षेत्रक्षेप पाहायला मिळतो या एस टी रक्षकाच्या माध्यमातून. आणि एक त्या ठिकाणी पाहतो की ज्या चेंडूवर एक धाव होती तिथे मात्र या ठिकाणी दोन धाव पूर्ण कन्वर्ट करतो या. सुरज पाटील काय वाटलं या सुरुवातीबद्दल जय बजरंग गोरसे संघाच्या? मुख्य संघ ज्या संघावर मोठी अपेक्षा असते या खेळाडूंकडून प्रेक्षकांकडून तो संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथमदा नाहीये ही गोष्ट निश्चितपणे कन्फर्म आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी अडखळताना दिसतोय, चाचपडताना दिसतोय. त्यामुळेच मात्र प्रतिस्पर्धी संघ सुरुवातीपासूनच हवी होताना दिसतोय. खारबाव संघ एक मजबूत संघ निश्चित आहे, परंतु गोरसे संघ सुद्धा एक मजबूत संघ आहे. हवेत खेळलाय, पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक दूरवर आहे. डीपमधून चेंडूपर्यंत येतोय, चेंडूला उचलतोय, फेक करतोय, तोपर्यंत धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफडकावर 10 धावा. तर दरम्यान शुभ आगमन झालंय निशा धाब्याचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आम्ही सलग 5 दिवस स्वादिष्ट जेवण निश्चितपणे जेवतोय खातोय. ते सोमनाथ काकडे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूपच सुंदर स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून सलग 5 दिवस या स्पर्धेमध्ये हवेत खेळलाय. या दरम्यान क्षेत्ररक्षक खूपच दुरून येतोय, कॅरी होऊ शकला नाही. जेल एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण, 2 धावांवर समाधान व्यक्त करावं लागतंय. तर निशा धाबा सोनटिकली नाका. आपण सुद्धा जरूर कधी जर इच्छा झाली तर त्या नक्कीच धाब्यावर जा आणि जेवणाचा स्वाद घ्या. संघाची धावसंख्या पुढे सरकते 12 धावा. दुपारचं सत्र आहे, अगदी शांत असं वातावरण आहे. रगरक्त ऊन आहे, चमकदार सूर्यकिरण ह्या क्रिकेट ग्राउंडवर. उष्णता वाढलेली आहे, क्रिकेटचा तापमान सुद्धा वाढणं गरजेचं आहे क्रिकेट रसिकांसाठी. दरम्यान अगदी जमिनीवरून घरंगळत चेंडू गेला होता मिड विकेटच्या दिशेनं. 1 धावेवर समाधान. धावांसाठी खूपच धडपड केली जाते. ज्याप्रमाणे वालवंटात पाण्यासाठी तळमळावं लागतं, धडपडावं लागतं, तशा प्रकारे षटकार चौकारांसाठी धावांसाठी तळमळताना जय बजरंग स्पोर्ट्स गोरसी ए संघ. ए संघ आहे परंतु ए स्टार खेळाडू नाहीयेत मैदानामध्ये. गोलंदाजी करतो या गोलंदाज अक्षय. हो, यावेळेस मात्र चेंडू खाली राहिला. सबमरीन चेंडू जास्त बाउन्स नव्हता, कॉन्क्रीट विकेट आहे. खूपच वेगवान गतीने चेंडू पडल्यानंतर नक्कीच बॅटवर येत असतो, परंतु इथे मात्र चेंडू खाली राहिला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. धावफळकावर वेग वाढवणं खूपच गरजेचं आहे. गिअर चेंज करावे लागतील, टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल, एक्सिलेटरवर पाय द्यावं लागेल फलंदाजांना. कुणाल आणि निखिल ही जोडी आपण पाहतोय. ऑन साइड कडे चेंडूला टर्न केला, क्षेत्ररक्षक दुरून येतोय. पराग आहे, परागनं तर खूपच जबरदस्त फलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये. प्रेक्षकांची मन जिंकली, लागोपाठ 4 षटकार ठोकून सामना जिंकला होता. इथे मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होते. 8 धावा खर्च करतोय अक्षय. संघाची धावसंख्या आहे 15 धावा. धाव फलकावर 1 गडी बाद प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग गोरसी ये संघ. आज या स्पर्धेचं समर्पण होणार आहे, अर्थात ही स्पर्धा पूर्ण होणार आहे. आज मेगा फायनलसुद्धा आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आणि मेगा फायनल म्हणजेच खास आकर्षण या स्पर्धेचं राहिलेलं आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतात. आणि उद्यापासून RCC चषक 2020 अर्थात RCC राय संघ ऑर्गनाईज आहे. आणि त्या स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. निंबवली क्रिकेट ग्राउंडवर ती स्पर्धा असेल. आणि येत्या नक्कीच 23 फेब्रुवारीपर्यंत जय सावरीदेव चषक आयोजक भावेश स्पोर्ट्स किरवली यांची सुद्धा एक मान सन्मानाची स्पर्धा आपण अनुभवणार आहोत याच विभागामध्ये. तर अजून बऱ्याच स्पर्धा आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल नितेश. निखिल आहे स्ट्रायकर इनला, 3 धावांवर खेळतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे, परंतु जेल इथे मात्र घेता आले नाहीये, थोडासा दूर राहिला. अगदी सहज घेतले जाते या सामन्याला असं वाटतंय ज्या पद्धतीने या फलंदाजी होत आहे. यस, आम्ही व्यासपीठाकडे वळतोय. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आदरणीय बादी पाटील साहेब खारबाव यांना आम्ही सन्मानित करतोय. सन्माननीय प्रदीप पाटील साहेब ज्यांचा यथोचित स्वागताने सन्मान व्यासपीठावर केला जातोय. खारबाव हून इथे मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांना सन्मानित केलं जातंय या मंडळाच्या वतीनं. हवेत खेळला आहे परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत, एका धावेवर समाधान व्यक्त. इथे मात्र खेळाडू बाद झालाय, हिट विकेट, हिट विकेटच्या रूपाने खेळाडू बाद झालाय. अजून एक धक्का जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई ये टीमला. रूल ऑफ 35 ऑफ क्रिकेट, क्रिकेटच्या नियमातील हा 35वा नियम आहे ज्याने खेळाडूला हिट विकेट या प्रकाराने बाद दिलं जातं आणि तो खेळाडू बाद झालाय. शेवटचं षटक आहे आणि या सामन्यामध्ये तितकासा रंग खेळाडूंना निर्माण करता आले नाही, रंग भरता आले नाही, जरी कलरफुल टी शर्ट्स आमच्या मान्यवर निश्चितपणे आम्हाला या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत, स्पॉन्सर केलेले आहेत, परंतु खेळाडूंना रंग भरणं तितकंच गरजेचं आहे. एखादी स्पर्धा केव्हा उच्च कोटीची ठरते, जेव्हा खेळाडूंचा खेळ चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांसमोर पेश होतो, तो खेळ इथे मात्र गोरसई संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सादर करता आले नाही. थोडंसं निराशाजनक प्रदर्शन राहिला. कालच्या दिवसामध्ये तर अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली होती जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई ये संघाच्या खेळाडूंना, परंतु या सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफुटवर कसर गुंडी उडताना दिसते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ट्रिपल उद्ध्वस्त, यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं सांगताना गोलंदाज नितेश. मित्रांनो, सेमी फायनल मध्ये धडक देणारे दोन संघ, एक विरा स्पोर्ट्स सांगे, धनेश इलेवन गोरसई, अजून आपल्याला दोन संघ नक्कीच पाहायला मिळतील, ते कुठले असतील येणारा वेळ आपल्याला सांगेल. तर अन्वी एंटरप्राइजेस खांडवे टीमचा कॅप्टन आपण येऊन थांबायचा आहे टॉस बॉक्स मध्ये, यानंतर लगेचच आपला सामना या सामन्यातील विजयी संघाविरुद्ध खेळवण्यात येईल. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, दुपारचं सत्र, सूर्यनारायण देवता अगदी प्रसन्न आहे, निरभ्र आकाश, परंतु आज षटकार चौकारांचा जर विचार केला तर खूप कमी पाहायला मिळाले. तर अशी अपेक्षा केली होती प्रेक्षकांनी की शेवटचा दिवस आहे, अगदी विजय संघ आहेत आणि क्वार्टर फायनलपासून सामन्यांना सुरुवात होईल, तर भरपूर धावा निश्चितपणे कुठल्या जातील, षटकार चौकार पाहायला मिळतील, विकेट्स प्राप्त केले जातील. परंतु आजचा दिवससुद्धा मागील चार दिवसांचा जो खेळ पाहिला जवळपास तशाच पद्धतीने राहिलेला आहे. एक सामना खूपच अतिदडीचा राहिला, नुकताच जो संपन्न झाला जांभुळपाडा आणि गोरसई या दोन संघादरम्यान. दरम्यान अपील केली होती या डावखुऱ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, लेखबायच्या रूपाने ही धाव येईल. संघाची धावसंख्या संत गतीने पुढे सरकते, कासव गती आहे, अगदी 17 धावा धावफळकावर, 25 पेक्षा अधिक धावा धावफळकावर लगावणं खूपच गरजेचं होतं एक चांगली फाईट करण्यासाठी, कडवी झुंज देण्यासाठी. राऊंड द विकेट, हो सुपर शॉट, इथे मात्र रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय, चेंडू अगदी दणदण करत सीमारेषा पलीकडे जातोय, चार धावांसाठी चौकार. संघाकडे बॅटिंग लाईन खूपच स्ट्रॉंग आहे, अगदी 7 ते 8 क्रमांकाचे खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येऊन अगदी राडा करू शकतात, इतकी खतरनाक फलंदाजी आहे. परंतु धावसंख्या जर पाहिली गोरसई संघाची अगदी न्यूनतम आहे, 21 धावा. अजून एक फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, एक चांगला झेल, फलंदाज फेल आणि 3 षटकांची समाप्ती झाली आहे, डावाची समाप्ती होते. प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग गोरसई ये संघाने जमवल्यात एकूण 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि या विजयासाठी 22 धावांचं आव्हान आहे या खारबाव टीम समोर. तर खांडवे टीमचा कॅप्टन सुद्धा येऊन थांबलेला आहे, आपण सज्ज राहायचंय, कुठला संघ विजय होईल त्याची वाट आपल्याला पाहावी लागेल.
त्यासाठी आपण सज्ज राहा, सामना पहा, कारण निरीक्षण करावं लागेल तुम्हाला, अभ्यास करावा लागेल कुठला खेळाडू कसा खेळतोय, कुठला नक्कीच गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण नंतर तुम्हालाच त्यांच्याशी फाईट करायची आहे. तर मित्रांनो, मैदान सोडून कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सरपंच चषक 2020 आमनेपाड्याचा हा जबरदस्त सोहळा. आणि या अगदी या शुल्ल क्षणांची विश्रांती आपण कुठेही जाऊ नका, तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे लिंब्याना.
बिनबाद 11 धावा. अको टप्प्याचा बॉल लेग स्टिकच्या दिशेने त्याला काढलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारी शापार 4 धावा. द्वितीय पारितोषिक 31,214 रुपये व भव्य चषक. एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपण पाहणार आहोत. प्रवेश कुठल्याही संघाकडून घेण्यात येणार नाही आणि ही स्पर्धा देखील यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहणार आहोत. प्रत्येक खेळाडूस टी शर्ट्स देखील दिले जातील. मात्र सध्या चर्चा आहे सरपंच चषक 2020 ची. एमडी स्पोर्ट्सचा हा बिग शो ज्याची सातत्याने क्रिकेट रसिक संपूर्ण वर्षभर वाट पाहत असतात. ओहो हेलिकॉप्टर डिलिव्हरी आहे आणि काय फटका मारलाय डीप कव्हरच्या डोक्यावरून. दणदणीत षटकार विजयी फटका. गाणं भरपूर गाजलेलं आहे. तो विमान उडतो वरच्यावरी तसा हा बॉल होता. वरच्यावरच होता आणि वरच्यावरच फेकून दिलाय. विजयी फटका फलंदाज करणच्या बॅटमधून. साई स्पोर्ट्स खारबाव संघ विजयी आणि जय बजरंग गोरसाई ए संघाचं आव्हान या सरपंच चषकामधून संपुष्टात आलंय. अगदी 10 गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केलाय साई स्पोर्ट्स खारबाव टीमनं. मॅच समरी तुमच्या स्क्रीनवर आहे. अगदी एकतर्फी सामना. दुय्यम दर्जाचा संघ आपण पाहिला खेळताना जय बजरंग गोरसाई टीमकडून. जे महत्त्वाचे खेळाडू मेन खेळाडू होते ते खेळले नाहीत आणि त्यामुळेच त्यांना त्याचा भुर्दंड कुठेतरी भोगावा लागलाय. या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे आपण जात आहोत. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे ज्याने अप्रतिम मारा केला. 3 फलंदाज तब्बल आपल्या षटकामध्ये बाद केले. साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा गोलंदाज नितेश. चला नितेश आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे व्यासपीठावर. सामनावीराचे पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. वेळ दवडू नका. यानंतरचा सामना असेल साई स्पोर्ट्स खारबाव विरुद्ध अन्वी एंटरप्राइजेस खांडपे क्वार्टर फायनल. तर मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आपण देऊया. माननीय श्री महेंद्र केणी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक प्रदान करायचं आहे. आणि खारबाव गावचे सन्माननीय प्रदीपजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मेडल आपण परिधान करायचं आहे. माननीय श्री पांडुरंग टेकडीकर साहेबांना देखील विनंती करतो एक पारितोषिक आपण देखील द्यायचं आहे गिफ्ट टॅम्पर.